देशभरातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी या जिजाऊ स्मृती दिनानिमित्त आलेले आपण सर्व जिजाऊ प्रेमी आणि शिवप्रेमी, गेल्या वर्षी एक संकल्पना मनामध्ये आली आणि शिवाजीराजे जाधव यांनी सिंदखेड राजापासून जी एक रथयात्रा काढलेली आहे आणि ह्या संकल्पनेचा एकच उद्देश आहे की आपला जो खरा इतिहास आहे या महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ ज्यांनी दोन छत्रपती घडवले, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आणि या महाराष्ट्राचा स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सिंदखेड राजा ते रायगड जिल्हा आणि रायगड किल्ला इथपर्यंतचा त्यांचा असणारा हा जो खडतर प्रवास आहे हा सर्व महिलांना आदर्श ठरणारा आहे. आणि जर एक मातृशक्ती आणि स्त्री शक्ती जर एक देशाला चांगला इतिहास घडवू शकते तर तोच इतिहास हा प्रत्येकाच्या आजच्या नागरिकांमध्ये आला पाहिजे. आज इथं छोट्याशा मुलींनी ज्या वेळेला जिजाऊंचं वर्णन केलं तर अशा प्रकारे या जिजाऊंच्या वारसदार, या त्यांच्या विचारधारेतल्या सर्व संकल्पनेतल्या वारसदार या धरतीवर जन्माला आल्या पाहिजेत. जसं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्या पाहिजेत, आम्ही आता ह्या पुढे आमची अशी संकल्पना आहे की माँसाहेब जिजाऊ जर जन्माला आल्या तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. त्यामुळे माँसाहेब जिजाऊंचा जो इतिहास आहे त्याचं विस्मरण कोणाला होता कामा नये. या ठिकाणी या रायगडावर अनेक कार्यक्रम होतात. जिजाऊ जयंतीचा सोहळा आपण पाचाडला चालू केलेला आहे. या जिजाऊ जयंतीच्या वेळेला आलेले जे काही अनुभव आहेत की ह्या भागातील लोकांना जिजाऊ माँसाहेब या आज राष्ट्रमाता म्हणून ओळखल्या जात आहेत. परंतु बराच काळ असा होता की गावकीच्या देवळामध्ये जशी पूजा होते अशा पद्धतीची इथे पूजा होत होती ती आम्हाला मान्य नव्हती. तर अशा प्रकारे माँसाहेब जिजाऊंचं खरं इतिहास काय आहे, खरं रूप काय आहे हे लोकांना कळवण्यासाठी आम्ही सुद्धा संघर्ष केला, आंदोलन केला आणि ह्या आंदोलनामुळेच जिजाऊ जयंती, शिवराज्याभिषेक सोहळा आणि आज जिजाऊ स्मृती दिन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शासकीय इतमामामध्ये साजरा होत आहे. अभिमान वाटला की आज पोलिसांनी माँसाहेब जिजाऊंच्या रथयात्रेला सलामी दिलेली आहे. आज या ठिकाणी आपण सगळे जिजाऊ प्रेमी आहात, आज दत्ताभाऊ नलावडे आहात, आपण आपल्या पुस्तकातून आम्ही जिजाऊंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतो. खेडेकर साहेबांचा विशेष उल्लेख करेन, आज खेडेकर साहेबांनी पुस्तकांचा एक संच माझ्याकडे पाठवून दिलेला आहे. कारण पुस्तक वाचल्यानंतरच त्या विचारधारा लोकांपर्यंत पोहोचते, पण प्रॅक्टिकली सुद्धा काम करणं गरजेचं आहे. नुसतं जय जयकार करणं आणि आपली ताकद दाखवणं किंवा शक्ती समर्थन करणं आणि त्यावेळेला जो त्रास छत्रपती शिवाजी महाराजांना झाला होता, जे डावपेच त्यांच्या विरोधात या ठिकाणी झाले होते, तो त्रास ती परंपरा आजही चालू आहे. त्या परंपरेचा निषेध या ठिकाणी व्यक्त करून माँसाहेब जिजाऊ स्मृती दिनानिमित्त मी सगळ्यांना परत आपण पुढल्या वर्षी अतिशय उत्साहाने आणि जोमाने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. या ठिकाणी असणारे आजचे सगळे जी तरुण पिढी आहे ती प्रत्येक गोष्टीला आज नकारात्मक नव्हे तर सकारात्मक ऊर्जेने या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. कुठल्याही परिणामांना न घाबरता आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये हजर असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जो धुरळा उडत होता तो धुरळा उडू नये म्हणून रायगडावरचा हेलिपॅड आपण तोडलेला आहे. तर अशा पद्धतीने या स्मृती दिनानिमित्त प्रत्येकाने ह्या कार्यक्रमामध्ये येऊन हा कार्यक्रम अतिशय शासकीय आणि ऐतिहासिक इतमामामध्ये साजरा व्हावा असं मी आपल्याला विनंती करते. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण येऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेले आहात म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. धन्यवाद.